निर्णय घेतलाय बीसीसी उसरगरने, त्यामुळे खाडी संघ आपली फिल्डिंग असेल लक्षात घ्या. चार षटकांची मॅच, ओम म्हाटाडेश्वर क्रिकेट संघ म्हाटाडे आयोजित म्हाटाडे चषक 2024 भव्य दिव्य आयोजन तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रथम क्रमांकासाठी 1 लाख व म्हाटाडे चषक 2024, द्वितीय क्रमांक 50,000 व म्हाटाडे चषक 2024. मालिका विसाठी सुंदर ट्रॉफी तुम्ही पाहतायत. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज म्हाटाडेच्या ओम पाटील यांचं आगमन झालं, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. चेरी केक स्टुडिओ डोंबिवलीमध्ये आपण म्हणजे दोन ब्रँच आहेत, रणजित पाटील आणि ओम पाटील ओनर आहेत. यानंतर सामना असेल तो ऐरे विरुद्ध आई एकविरा दातिवली, पहिल्या फेरीतील तिसरी मॅच यानंतर असेल. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल, लक्षात घ्या. दोन्ही कॅप्टन आई एकविरा दातिवली आणि आयरेगाव. मी राहुल पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभासे श्याम दातिलकर यांचा सत्कार करायचे, तर या श्याम दातिलकर टॉस बॉक्समध्ये आपला सत्कार केला जाईल. राहुल पाटील यांच्या शुभासे दोन सत्कार आम्ही करणार आहोत, कारण मॅच अजूनही सुरू झाली नाही आहे. राहुल पाटील यांच्या शुभासे आपण श्याम दातिलकर यांचा सत्कार करणार आहोत, आणि त्यानंतर निलेश म्हात्रे खाडीगावचे उपस्थित त्यांचाही सत्कार होईल. श्याम दातिलकर आपण पाहतोय सध्या 40+ खाडी संघाडी खेळतात, आणि काल खूप चांगला खेळ राहिला खाडी 40+. बाळा निगोकर असतील, सुरेश पाटीलने खूप चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर निलेश म्हात्रे यांनी विनंती असेल या आपलाही सत्कार होईल
खाडीचे निलेश म्हात्रे यांचे सत्कार केला जाईल राहुल पाटील यांच्या शुभ हस्ते. चार ओव्हरची मॅच आहे लक्षात घ्या आणि यानंतर मॅच आहे आयरे विरुद्ध आई एकविरा दातिवली. सुभाष वैद्य यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल आई एकविरा दातिवली आणि दुसऱ्या बाजूला आयरे गाव संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. यानंतर 5 षटकांचे मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. हा सामना मात्र 4 षटकांचा आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आहे. काली सकाळच्या सत्रामध्ये पहिले 2 सामने भावार्थी इलेव्हन आकर्षण संघाने जिंकले होते आणि आजही ते चित्र पाहायला मिळते. बघायचे 2 सामने कोण जिंकेल सकाळच्या सत्रामध्ये. सेकंडला तेजस 9 सेकंडला केतन आणि पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज सौरभ. सौरभचा पहिला चेंडू शॉर्ट थर्ड मॅनला कोल्हात पाटील तिथे चांगली फिल्डिंग केली. पहिला बॉल डॉट आलाय. 4 ओव्हरची मॅच 45-50 हे टार्गेट इथे उभा राहावं लागेल बीसीसी उसारगरला. आणि समोर गावदेवी खाडी संघ आहे ज्या संघाने 57 धावा पहिल्या मॅच मध्ये चेस केल्या मोठा गाव टीमच्या विरुद्ध. अपील स्ट्रॉंग आहे मात्र 55 मध्ये कोणत्याही प्रकारचा दबाव नाही. अजून एक डॉट बॉल येईल. वेग प्रचंड आहे सौरभ मात्रेकडे. डॉट बॉलची इथेही समाप्ती झाली. 6 ट्रॉफीज या सीझन मध्ये गावदेवी खाडी टीमनेही जिंकलेले आहेत. बीसीसी उसागरने स्पर्धा जिंकलेली आहे. अपील स्ट्रॉंग आहे. फलंदाज तेजस बाद होईल. शून्यावरती पहिला धक्का बीसीसी उसारगरला. याच मैदानावर तुम्ही आगासन चषक स्पर्धा पाहिली केजी मुंडे यांच्या माध्यमातून. शांतीरत्न ग्रुप व ओम साई क्रिकेट संघ आगासनच्या माध्यमातून त्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ होता खार्डी संघ. तो संघ तुम्हाला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना. विशाल मात्रे आलेत बॅटिंग करण्यासाठी. सेंडला थ्रो फेकी होती. थोडस अडावडा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नक्कीच बघा विशाल मात्रेची विकेट भरपूर महत्वाची. त्यामुळे फिल्डरने सुद्धा लगेचच थ्रो फेके केली होती. आडाओडा सुद्धा थोडासा पाहायला मिळाला आणि अखेर खातं उघडलं गेलं ते बीसीसी उसरगड टीमचं या दुसऱ्या फेरीतील पहिल्या मॅचमध्ये. दोन्ही टीम्सने एक एक मॅच जिंकले त्यामुळे मॅच महत्वाची असेल. याच मैदानामध्ये एस के पाटील चषक स्पर्धा सुद्धा तुम्ही पाहिली. ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोजी रतन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ती स्पर्धा होती आणि ते चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 22 आलाय चौकार. बाईचा चौकार आलाय त्यामुळे धावा झाल्यात 5. स्वयंसेवकांना विनंती असेल थोडीशी घाई करा. पुढची मॅच एकविरा दातिवली विरुद्ध आयरेगाव. मकर संघ ट्रॉफी मध्ये खूप चांगला खेळ राहिला होता आयरेगाव टीमचा. तो संघ तुम्हाला आता पाहायला मिळेल. हाही चांगला चेंडू आहे शॉर्ट थर्ड मॅनला. प्रल्हाद पाटील तिथे डॉट बॉलची समाप्ती. अखेर पहिलं षटक इथे समाप्त झालंय. पहिल्या षटकात धावा आल्या फक्त आणि फक्त 5. एकच धाव बॅटने खर्च केली सौरभ मात्रेने. चांगला गोलंदाज आहे. इतक्या
अंडर 21 खेळाडू आहे, मात्र खूप कमी वयात दिल्ली धमाका या संघामध्ये सुद्धा तो खेळलेला आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सध्या आपण पाहिलं तर दिल्ली धमाका या टीमची सातत्याने चर्चा असते. ठाणा रायगड सुद्धा ते खेळलेले आहेत. बऱ्याचशा वेळा आता प्रेक्षित मॅचेस ठाणा रायगड, आता आपण पाहिलं तर 90 चषकमध्ये सुद्धा ठाणा रायगड मॅच झाली होती, तिथेही ठाणा संघ जिंकला. गोवर्धन पाटील साहेबांचं आगमन झालं, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सुरुवातीचा काळ पण पाहिला तर डिंगडॉंग संघाची चर्चा असायची, मात्र सध्या दिल्ली धमाका रजत जगत सरकारला तुम्ही पाहतात. करण अंबाला असतील, किरण पवार सुद्धा त्या संघामध्ये खेळतात. अजिंक्य म्हात्रे यांचं आगमन झालं, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला सर्व ट्रॉफीज पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. 5 धावा धापलकोती लागले. दुसरं षटक घेऊ देत गोलंदाज विशाल. विशालला माहिती आहे 4 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे थोडस धावांमध्ये अंकुश लावावं लागेल. विशाल म्हात्रे गोलंदाजी मार्कवर आणि स्ट्राईक एंडला सुद्धा विशाल म्हात्रे, म्हणजे म्हात्रे वर्सेस म्हात्रे. वेगवान चेंडू होता, ऑन साइडला खेळायचं होतं, चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. धावांसाठी थोडस संघर्ष करावा लागतो या मॅच मध्ये. VCC उसारगरला पहिल्या मॅच मध्ये बेतोडे संघाला त्याने पराभूत केलं, दुसऱ्या बाजूला खार्डी टीमने मोठागाव संघाला या स्पर्धेतनं बाहेर केलंय. तरी दोन्ही टीम्स एक एक मॅच जिंकून आले आणि बघायचे माटाडी चषक 2024 सेमीफायनलमध्ये पहिला संघ कोणता पोहोचेल आजच्या दिवसातील. कलवडवली बी आणि आगासन सेमीफायनलची मॅच झाली होती, तिथे आगासनने बाजी मारली. हाही चांगला चेंडू आहे विशाल म्हात्रेला, विशाल म्हात्रेने शांत ठेवलंय. चांगली गोलंदाजी करतात आतापर्यंत, गोलंदाजी युनिट या टीमकडे खूप चांगली आहे. याच मैदानामध्ये आगासन चषकची स्पर्धा जिंकली, दहिसरची स्पर्धा आपण पाहिली, तिथेही चॅम्पियनशिप त्याने पटकावली. पाच धावा धापल करती आहेत. विशाल राईट मोर द विकेट. हाही चेंडू चांगला आहे, एक धाव अखेर विशालला मिळाली. धावसंख्या 6 पोहोचली ती VCC उसरगरचे. दुसरं षटक मार्गस्थ असताना पहिल्या मॅच मध्ये थोडीशी सुरुवात खराब होती. मोठागाव टीमच्या विरुद्ध 3 षटकात 41 धावा खर्च केल्या होत्या आखाडी टीमच्या गोलंदाजाने, मात्र या मॅच मध्ये आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे. विशाल गोलंदाजी मार्कवर राईट मोर द विकेट. ऑन साइडला खेळायचं होतं, चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये, प्रत्येक बॉलला बाउन्स थोडस देत आहेत. 4 चेंडूमध्ये 1 रन खर्च केले विशाल म्हात्रेने आतापर्यंत. पूर्व तयारी दिसते खाडी टीमची, कारण येणाऱ्या काळामध्ये आपण उद्यापासून बघू शकाल भारतातील सर्वात मोठी स्पर्धा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. त्याची तयारी तर दिसते खाडी टीमच्या माध्यमातून, ज्या प्रकारे आतापर्यंत गोलंदाजी केली. ऑन साइडला टर्न करायचं होतं, इथे एक सिंगल मिळाली केतन म्हात्रेच्या खात्यामध्ये. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक मध्ये खाडी विरुद्ध मोठी देसाई अशी मॅच, बिग फाईट मॅच असेल. आजही मोठी देसाई संघ या स्पर्धेत खेळणार आहे पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. फटका चांगला आहे, टायमिंग झालंय का, गॅप मध्ये खेळत आहे चेंडू. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल, 4 धावांसाठी चौकार. अकरा धावा धापलकावती लागलेत पहिल्या षटकात 5, या षटकात 6 आणि अखेर चौकार आला. अकरा धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर येतात. तिसरं षटक घेऊन येतात गोलंदाज सूरज बैकर.
दोन षटकाचा खेळ संपलाय. 11 धावा धावपळ कधी लागल्यात. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. ऐरे गावानी आई एकविरा दातिवली दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित राहायचे. सूरज ऑन साइडला टर्न करायचं होतं. इथेही डॉट बॉलची समाप्ती होईल. धावा येत नाहीयेत या मॅच मध्ये VCC उसरगरला. ज्या पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी केली गावदेवी खार्डी टीमने, तिन्ही षटकांचा आपण विचार केला तर पहिला बॉल डॉटच आलाय. सौरभने पहिला चेंडू डॉट टाकला होता. विशाल मात्रेने पहिला चेंडू डॉट टाकला नाही तर सूरज भैकरने डॉट टाकलाय. हा चेंडू उंच गेलाय. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये झेल पकडतोय सूरज भैकर आणि केतन मात्रेची खेळ इथे समाप्त होईल. दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना टीम VCC उसरगरला. अमित पाटील आले त्याचं बॅटिंग करण्यासाठी. अकरा धावा धापल कधी लागलाय. सूरज बैकरला विकेट मिळाली. मागचं षटक विशाल चौधरी त्याने धावा फक्त 6 खर्च केल्या. बॅट चिकाडा फलंदाज बाद. अमित पाटील शून्यावरती बाद होईल. सूरज बैकरच्या खात्यामध्ये दुसरी विकेट. सुंदर झेल टिपला आणि फलंदाज बाद झालाय. आत्ता थोडं असं अडचणीत सापडलाय VCC उसरगर ज्या संघाने पहिल्या मॅच मध्ये 68 धावा उभारल्या होत्या. नवीन फलंदाज ऋतिक संते आलेत. करण भगत यांचं आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत. हाही चेंडू चांगला आहे. पडल्यानंतर थोडासा बाहेर निघालाय पंच सांगताय तरी सलग 4 बॉल डॉट आतापर्यंत आलेत. दोन विकेट सुद्धा मिळालेत. हॅट्रिकच्या उंबाड्यावर होता गोलंदाज होता सूरज बैकर. 11 धावसंख्या अक्षरशः थांबली. चांगली गोलंदाजी करते सूरज. हाही चेंडू डॉट आहे. 5 बॉल डॉट आलेत. आता मेडन ओव्हर पाहायला मिळेल का या मॅच मध्ये. या स्पर्धेत एकही मिडन ओव्हर झाली नाही आहे आतापर्यंत. आणि बघा जर सूरज बैकर हा कारनामा करेल का तर या मॅचमध्ये VCC उसरगर टीमच्या विरुद्ध. सूरज हाही चांगला चेंडू आणि मिडन षटक फेकली. एकदा जोरदार टाळ्या होत्या. सूरज बैकर अक्षरशः चमकलाय या मॅचमध्ये. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि फक्त 11 धावा धापल कधी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. तर टीम आपण पाहतोय VCC उसरगर संघाच्या. सूरज बैकरने मेडन षटक फेकलं. माटाडी चषक 2024 मधले पहिलं मेडन षटक. एकही अर्धशतक या स्पर्धेमध्ये झालं नाहीये. एकही विकेट हॅट्रिक या स्पर्धेमध्ये आतापर्यंत झाली नाही. मात्र पहिलं मेडन षटक सूरज बैकरच्या नावावरती तुम्हाला पाहायला मिळतोय.
डावखुरा त्याचा गोलंदाज. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल, लक्षात घ्या. आयरे गाव आणि आई एकवीरा दातिवली. वाडेकर संघाच्या चतुर्भुवी 48 धावा या स्पर्धेमध्ये कुठल्या होत्या त्या सर्वाधिक धावा आहेत वैयक्तिक खेळाडूच्या. करंजा चेंडू तुम्ही बात आहे, फटका चांगला आहे. दोन धावा इथे मिळाल्यात, अखेर 6 चेंडू नंतर धाव मिळाली उसरगरला. धावसंख्या 13, शेवटच्या 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, फक्त 13 रन्स. थोडासा संघर्ष आहे मॅच मध्ये. बीसीसी उसरगरचा ज्या संघाने 68 रन्स बनवले होते पहिल्या मॅच मध्ये, सूरज भाईकर काय फिल्डिंग केले बघा, जबरदस्त फिल्डिंग. तीन धावा इथे मिळालेत. सूरज भाईकरची फिल्डिंग खूप चांगली आपल्या पाहायला मिळेली, कदाचित चौकार गेला असता. धावसंख्या 16 वरती पोहोचली आहे, 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. करण निगुकर टॉस साठी यायचे, आयरेगाव टीमचे कॅप्टन आणि आई एकवीरा दातिवली दोन्ही टीमचे कॅप्टन. लगेचच या टॉस कर केला जाईल इनिंग ब्रेक मध्ये. एकवीरा दातिवली आणि विरुद्ध आयरेगाव. फलंदाज बाद आहे, मात्र व्हाईट बॉलचा इशारा आलाय. ऋतिकला माघारी परतावं लागेल, फारशी चांगली बॅटिंग ऋतिकची या मॅच मध्ये झाली नाहीये. पहिल्या मॅच मध्ये त्यांनी स्टार्ट खूप चांगला दिला होता बेतवडे टीमच्या विरुद्ध. सतरा धावा धापल करती लागलेत. शुभम संते येत, पहिल्या मॅच मध्ये त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला तो शुभम संते तुम्ही पाहत आहेत. सतरा धावा धापल कधी लागल्यात, राईट अप राऊंड द विकेट. हाही चांगला चेंडू होता. दोन धावा इथे वेगाने पूर्ण केलेत. धावसंख्या 19. तीन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 19 वरती पोहोचली आहे. प्रथम बॅटिंग करत असताना बीसीसी उसारगर टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय त्यांनी या मॅच मध्ये घेतला. धावा फारशा आल्या नाही आहेत, कारण की गोलंदाजी युनिट खूप चांगलं आहे गावदेवी खार्डे टीम कडे. प्रत्येक टीमला आता खूप चांगली तयारी करायची आहे, कारण की उद्यापासून स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक ही स्पर्धा सुरू होते. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक अशी स्पर्धा आहे, भारतातील सर्वात मोठी स्पर्धा, मध्ये तिथे भरपूर उलटफेर सातत्याने होतात. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये, डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. धावसंख्या स्थिर आहे 19 वरती. शेवटच्या दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शेवटच्या षटकात करण निगोकरचा वापर इथे करण्यात आलेला आहे. पहिल्या मॅच मध्ये आतिश मात्रे होते, मात्र जॉबला असल्यामुळे ही दुसरी मॅच ते खेळू शकले नाहीयेत. फटका चांगला आहे, धावा ही 6 मिळतील विशाल मात्रेच्या खात्यामध्ये. षटकार विशाल 19 वरती बॅटिंग करतायत. हाही फटका चांगला आहे, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक कोणी नाहीये आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. धावा 4 मिळतील, 23 धावा या मॅच मध्ये विशालने उभारल्या आणि संघाच्या धावा झाल्यात त्या 29. 4 गडी बाद 29 आणि गावदेवी खार्डी संघाला सेमी फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी 30 धावांचा फाटला या मॅच मध्ये करायचे. तत्पूर्वी आपण टॉस करणार आहोत. आयरे विरुद्ध आई एकवीरा दातिवली दोन्ही कॅप्टन, एका बाजूला मोनीश.
उमेश माळी साहेबांचं आगमन झालं, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मुनीष मात्र येत आहेत टॉस साठी, आयरे टीमचे कॅप्टन. आई गाव देवी आयरे गाव. उमेश माळी यांच्या शुभाचे टॉस होईल. पहिल्या फेरीतील तिसरी मॅच आई एकविरा दातिवली विरुद्ध आई गावदेवी तिशा इलेवन आयरे. चला दातिवली टीम कॅप्टन लवकर या. पुढची मॅच चांगली पाहायला मिळेल. आई गावदेवी तिशा इलेवन आयरेगाव विरुद्ध आई एकविरा दातिवली. पहिल्या फेरीतील ती तिसरी मॅच आहे. चंदनजी भगत सातत्याने या संघाला पुरस्कृत करतात, त्यांचे मनपूर्वक स्वागत. चला टॉस साठी या कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये. उमेश माळी यांच्या शुभ असे टॉस होईल. एका बाजूला आई गावदेवी त्रिशा इलेवन आयरे, ज्या संघाचा खूप चांगला खेळ राहिला मकर संक्रांत ट्रॉफी 55व्या वर्षामध्ये, आणि दुसऱ्या बाजूला आई एकविरा दातिवली संघ, ज्या संघाने नवापाडा चषक स्पर्धा जिंकली होती. त्यामुळे चांगलं बॅटल होईल, आणि बघायचं टॉस दातिवली संघाने जिंकलाय. तर 30 धावांचा पाठलाग या मॅचमध्ये करायचं आहे गावदेवी खाडी संघाला, आणि बघा इथून मॅच जिंकली तर थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारा संघ असेल. मग बघा ते 30 धावांचा पाठलाग होईल की त्यापासून त्यांना रोकेल बीसीसी उसारगर. या ऐकण्यासाठी जाऊया आपण दुसऱ्या सत्रामध्ये विनोद पाटील यांच्याकडे. थँक्यू व्हेरी मच नितीन. पुनश्च सर्व लाडक्या क्रीडरसिकांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आपण बघतायत ओ माताडेश्वर क्रिकेट संघ माताडी आयोजित माताडी चषक 2023, आणि आज दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील ही दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच वी सी सी उसरगर आणि गावदेवी खाडीमध्ये. अरेगावचे आदरणीय किशोर म्हात्रे यायचं आपण, आपलं स्वागत आहे किशोर म्हात्रे. अरे गावातून कोणी आला असेल, आणि त्याचबरोबर कैलास केणे यांनाही विनंती करतो आपण देखील या. अरे आणि दातिवली गावातूनही कोणी आला असेल तर आपलंही स्वागत आहे. मॅच स्टार्ट. तीच टार्गेट, पहिला धमाका, सूरज फौजदार, दिमागदार, शानदार, रुबाबदार षटकार.
पहिल्या षटकारानंतर सूर्यासाठी पारितोषिक येते. आणखीन दोन षटकार जर मारले तर 1000 रुपये उमेश पाटील मातडी याचकडून देण्यात येईल. सदाशिवजी मात्रे त्याचबरोबर माणिक पाटील यांचं देखील आगमन झालंय. हे दोन्ही व्यक्तींचं स्वागत. चेंडू आलाय, भरपूर लांब गेला होता त्यामुळे खेळण्यासाठी उशीर झाला. स्वागत केलं बॉलिंग मार्क होते तेजस मात्रेचा. ओरपीच चेंडू होता पाठवलाय लॉंग ऑनच्यावरून. हा बॅटची एज शॉर्ट थर्ड मॅनला जेल कठीण होता पण पकडायला हवा होता पण नाही पकडला. चेंडू गेला सीमापार. हा चौकार. तर लागोपाठ दोन षटकार जरी मारले तरी 1000 रुपये उमेश पाटील जे आयोजक आहेत मातडी चषकाचे. हो ड्राईव्ह केलाय मिड ऑनला. चांगलं क्षेत्ररक्षण विशाल मात्रे अत्यंत चपळ चतुर तीक्ष्ण नजर. डॉट बॉल. पहिल्या मॅचमध्ये सूरजने चौकाराने सुरुवात केली. दुसऱ्या बॉल षटकार मला या मॅचमध्ये षटकाराने सुरुवात केली आणि दुसरा बॉल सीमारेषेबाहेर चौकार गेला. धावसंख्या 10. हो खाली राहिला चेंडू पडल्यानंतर उसळला नाही. बॅकफुट जाऊन कट करायचं होतं पण कट करण्यासाठी चेंडूमध्ये बाउन्स असणं फार गरजेचं असतं आणि जर तो बाउन्स नसेल तर तिथे फटका खेळणं चेंडू मिडल करणं फार कठीण असतं. हा डॉट बॉल. चांगलं कमबॅक. पहिले दोन चेंडू बाहेर गेले सीमारेषे आणि त्यानंतर आपण बघतायत ते दोन डॉट बॉल. ओहो आणखीन एक सुंदर डिलिव्हरी कव्हरच्या दिशेने प्लेस करण्यास भाग पाडला आणि काय कमबॅक आहे बघा. तेजस्वी मुरलीला खेळाडू त्याने भरपूर स्पर्धा गाजवलेल्या आहेत आणि तो देखील इथून कमबॅक करत असताना दोन चेंडूत मोठे फटक्यानंतर पुढच्या तीन चेंडूमध्ये सूरजला शांत ठेवलं. दोन डॉट फेकले आणि एक सिंगल आलेली आहे. तेजस फुल टॉस स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू गेलाय सीमारेषेबाहेर. करंटच्या बॅट मधून येतोय चौकार. धाव आल्यात या चेंडूवरती चौकार. 4 आणि 15 धावा धावपलकावरती बघतो आपण. 30 धावांचं टार्गेट आहे आणि 15 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. आता 3 षटकं शिल्लक आहेत आणि इथून 15 धावांची गरज आहे. रिक्वायर्ड रेट 5 आहे आणि नक्कीच मैदानावरती दोन्ही बॅटर अजूनही खेळत असताना. खाडी संघ यंदाच्या हंगामात अफलातून कामगिरी तिन्ही डिपार्टमेंटमध्ये करत आपण खाडीचा परफॉर्मन्स बघितलेला आहे आणि केवळ आपल्याच विभागात नाही तर ठाणे जिल्ह्याच्या बाहेर जाऊनही रायगडमध्ये या संघाने आपल्या नावाचा डंका वाजवलेला आहे. गतवर्षी देखील खाडीचा परफॉर्मन्स सगळ्यांनीच बघितलेला आहे आणि यंदा तर काही यंगस्टर लक्ष वेधून घेत आहेत. क्वालिटी अटॅक करत खाडीची ही ताकद बनलेली यंदा. सौरभ विशाल सूरज बैकर करण आतिश हे काही असे खेळाडू आहेत जे नेहमीच मॅचमध्ये एक वेगळंच वर्चस्व दाखवत असतात प्रत्येक वेळी. हा चेंडू आडव्या बॅटने टर्न करायचं होतं. काय तर तिथे काय घडलंय व्हाईट काय नो आहे का. नो बॉलचा इशारा पंचांचा आलेला आहे. फलंदाज बाद होत आहेत. सूरजला काय तर ऑनसाईडला ढकलायचं होतं. चेंडू व्यवस्थित मिडल नाही झाला पण धावचीच्या रूपाने करण या ठिकाणी बाद होत आहेत आणि पहिला धक्का मैदानावरती लागतो यावेळेस गावदेवी क्रिकेट संघ खाडीला. निगुगार नक्कीच थोडेसे वर आले आहेत. मगाशी आपण सौरभला बघितलं होतं. मी आधीच म्हटलं की प्रत्येक मॅचमध्ये
खाडीची रणनीती वेगळी असते. प्रत्येक खेळाडूला कुठेतरी एक संधी देण्याचा प्रयत्न असतो, जेणेकरून तो स्वतःला सिद्ध करेल. आणि इथून अनिकेत स्वीप केला, फ्री बॉल होता, मिळतील चार धावा. एक तर्फी बघितली आणि इथेही वन साइडेड मॅच. दहाची गरज आहे. उसर्गची बॅटिंग अभि तशी झाली नाही. धावा धावफलकावरती फारशा लावता आल्या नाही. ओ हो हो, स्लॉग स्वीप पाठवलाय सीमापार. ए वन क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. जिंकण्यासाठी पुढची मॅच दातिवली वर्सेस आयरेमध्ये. आणि आयरेने मकर संक्रांत चषकमध्ये नक्की सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आणि सगळ्यांसाठी कथा आयरेकरांसाठी ती आनंदाची बाब आहे, कारण आयरे संघ मागील काही वर्षांमध्ये आपण बघितलं तर काही सिनियर खेळाडू निवृत्त झाल्यापासून काही खेळाडू कामामुळे वेळ देता येत नाही, पण मकर संक्रांत चषकमध्ये सुपर एटमध्ये हा संघ दाखल झाला होता आणि खूप जबरदस्त क्रिकेट त्यांनी सादर केला. दुसऱ्या बाजूला दातिवली हा संघ देखील त्याच कॅलिबरचा आहे, तो देखील इथून फाईट करण्याचा प्रयत्न जरूर करेल. त्यामुळे पुढची मॅच आयरे आणि दातिवलीमध्ये. ओहो, मॅच झाली आहे फिनिश. सूरज फौजदारच्या बॅटमधून येतोय हा विनिंग शॉट षटकार.